सीनच्या आरक्षणासहित हीच आमची आता त्यांच्याकडे मागणी आहे. तर ज्या अहवालाचा दाखला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, हा अहवाल ज्यांनी तयार केला ते जयंतकुमार भाटी आता स्वतः आपल्या सोबत आहे. सर, खूप खूप स्वागत आपलं. कसं वाटतंय की तुमच्या अहवालाचा आधार घेत आता ओबीसींना त्यांचं राजकीय आरक्षण पूर्ववत झालंय, मिळालंय, तुमची भावना आत्ताची? नाही, आम्हाला शासनाने हा काम सुपूर्द केला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ते आमच्या समितीने सर्वांच्या सहकार्यानं, ज्याच्यात महाराष्ट्राचे सर्व नागरिक आहे, पॉलिटिकल पार्टीज आहेत, सामाजिक संघटना आहेत, कलेक्टर्स आहेत, अधिकारी आहेत, सर्वांच्या सहकार्याने हे काम होऊ शकला. मला सर्वांच्या मनापासून आभार मानायचे. पण हा सगळा प्रवास कसा होता की अहवाल तयार करण्यापासून ते अहवाल पूर्णत्वास नेण्यापर्यंत? कुठलाही प्रवास सहज नसतो आणि अशा प्रकारचे संवेदनशील प्रवास अजिबात सहज नसतात, हे सर्वांना कल्पना आहे. शासनाने अधिकाऱ्यांच्यावर हा जे जबाबदारी दिली ते सर्व माझे सहकारी आणि जसं मी सांगितलं सर्वांचे प्रयत्नाने हा कार्य सिद्ध झाला. जे आम्हाला माहिती घ्यायची होती, जे तपासणी करायची होती, याच्यात सर्वांनी सहकार्य दिल्यामुळे हा काम होऊ शकला. बरोबर. पण सर, यात सगळ्यात मोठं एक आव्हान होतं ते म्हणजे ओबीसींची संख्या ठरवणं, तर यावर तुम्ही नेमका मार्ग कसा काढला? नाही, आता आमचे सर्वांची बॅकग्राऊंड आहे. आमच्याकडे डायरेक्टर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीजचे जे जनसंख्याचे जे आपल्याकडे मोठा जे युनिव्हर्सिटी आहेत, त्याच्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहेत, आमच्याकडे लॉ सेक्रेटरी होते आपले महाराष्ट्र राज्याचे लॉ सेक्रेटरी, लेजिस्लेटिव्ह सेक्रेटरी रिटायर्ड, आणि जे प्रशासकीय अधिकारी होते ज्याने सर्व प्रकारचे याच्यात लोकल बॉडीजमध्ये काम केलेलं आहे, स्थानिक संस्थामध्ये नाम केलेलं आहे. मी स्वतः जिल्हा परिषद नगर परिषदमध्ये काम केलेलं आहे. आमचे जे बाकीचे सहकारी आहेत त्याने सुद्धा कॉर्पोरेशन वगैरेमध्ये काम केलं. याच्या सर्वांच्या अनुभवामुळे आम्हाला हा काम करणं शक्य झालं. बरोबर. पण सर, ओबीसींचा डाटा गोळा करणं हे वाटतं इतकं सोपं काम नव्हतं, पण हा डाटा गोळा करण्याची सगळी तुमची कार्यपद्धती नेमकी कशी होती, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता याच्या बाबतीत शासनाने जे मी सूचना दिली होती त्याप्रमाणे शासनाने काम केलेलं आहे. आम्हाला आमचं काम होतं ही जी माहिती आलेली आहे त्याची बारकाईने तपासणी करणे, आणि त्याच्याशिवाय बाकीचे जे डेटा सेट होते त्याचा आम्ही वापर केला आणि अहवालमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सर, अजून एक प्रश्न, तो म्हणजे ओबीसींना त्यांचं राजकीय आरक्षण पहिलेप्रमाणे मिळेल की नाही असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता. राज्यातल्या राजकारणात सुद्धा हा मुद्दा तापतच चालला होता, आणि त्यात नेमका एक निर्णय आला की मध्य प्रदेशमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण त्यांना परत मिळालं आणि महाराष्ट्रात नाही. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, काय असं झालं की महाराष्ट्राला थोडासा उशीर लागला हे सगळं होण्यासाठी? नाही, कमिटी जे आमची जे कमिटी होती त्याची स्थापना 11 मार्चला झाली होती, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा अहवाल नैसर्गिकच उशिरा येणार होतं. त्याच्यामुळे जे मध्य प्रदेशची जी कमिटी होती त्याच्या मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्थापना करण्यात आली होती, त्याच्यामुळे दोघांची जे कमिटी आहे त्याच्या स्थापनामध्येच थोडासा काळाचे अंतर होतं, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा रिपोर्ट नंतरच येणार होता, सर्वांना माहितच होतं. बरोबर. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तसा बघितला तर या मुद्द्याभोवती राज्यातलं सगळं राजकारण गेल्या काही दिवसांपासून फिरत होतं. पण सर, हा सगळा अहवाल तयार करताना तुमच्या समोरची चॅलेंजेस काय काय होती, नेमकं काय काय आठवतं तुम्हाला आता? अनेक चॅलेंजेस होते, आता इथे 2 मिनिटांमध्ये सांगणे शक्य नाही होणार आहे. मी परत आपल्या मार्फत सर्वांच्या सर्व पॉलिटिकल पार्टीजच्या सर्व लोकांच्या सर्व जे संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत, आम्ही 6 डिव्हिजनमध्ये गेलो, लोकांचे भेटलो, लोकांच्या मनात काय होता, पॉलिटिकल पार्टीजला आम्ही निमंत्रण दिलं होतं की त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांच्याशी भेट झाली, वेबिनार केले होते, त्याच्यात लॉ स्कूलचे लोक, सोशल सायन्सेसचे लोक, जस्टिस लोक, अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि आम्हाला स्वतःला खूप अभ्यास करावा लागला अनेक गोष्टींच्या. त्या सर्वांच्या कारणामुळे आम्हाला अहवाल सादर करता आला. ओके सर, अजून एक प्रश्न मला जायचे आहे सर. अगदी थोडक्यात आरक्षण 27% कमी होऊ शकतं असं बोललं जात आहे, आरक्षणाचा टक्का घसरू शकतो का यानंतर? नाही, आता याच्या बाबतीत शासनने लेजिस्लेचरने 27% पर्यंतची मर्यादा घेतलेली आहे, त्याच्यामुळे समितीना याच्या पलीकडे जाणे शक्य नव्हतं, कारण नियमामध्ये जे अमेंडमेंट करण्यात आलेले आहे त्याच्या 27% पर्यंतच होतं, त्याच्यामुळे
हा मर्यादा आम्हाला वापरणे म्हणजे 27% पेक्षा कमी नाही होणार आरक्षण बरोबर 27% पर्यंत होणार आहे शासनाने नियमच तसं बदल केलं 27% पर्यंत जिथे एससी आणि एसटी हा 50% पेक्षा जास्त होऊ नये आणि ओबीसीचा रिझर्व रिझर्वेशन म्हणून 50% पेक्षा जास्त होऊ नये ते सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिला त्याप्रमाणे ओके ओके सर शेवटचा प्रश्न मग आता ही नवी जी आरक्षण अगदी शेवटचा सर प्लीज प्लीज नमस्कार नमस्कार ठीक आहे धन्यवाद सर जयंत कुमार बांठिया होते आयोगाचे अध्यक्ष ज्यांनी ओबीसींबद्दलचा हा सगळा डाटा गोळा केला आणि ज्यामुळे ओबीसी आरक्षणासह ओबीसींच्या राजकीय आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आपला आणि हा अहवाल तयार करण्यातली नेमकी चॅलेंजेस काय काय होती आणि सगळी कार्यपद्धती काय होती आणि आता आरक्षणाची जी टक्केवारी आहे त्या संदर्भात देखील त्यांनी आता आपल्याला माहिती दिली आहे एक्सक्लुझिव्ह संवाद होता आता जयंत कुमार भाटिया यांच्याशी ज्यांच्या आयोगामुळे हे सगळं ओबीसींचं राजकीय आरक्षण शक्य झालेलं आहे.